त्यांनी आपलं जीवन त्यांनीच नव्हे तर त्यांच्या मिस्टरांनी म्हणजे त्यांच्या पतीने या पती पत्नी दोघांनी आपलं जीवन पूर्ण महाराष्ट्रासाठी वाहिलेलं आहे अशा यांना वंदन करून आजच्या आपला सन्मान आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी 2022 मधली ही आपली पहिली शिक्षक परिषद आहे. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन. आजच्या या शिक्षण परिषदेमध्ये नवीन आलेले उच्च श्रेणी मुख्याध्यापक सन्माननीय नरवडे सर, सन्माननीय वाजपेयी सर, सन्माननीय करवटे सर, आपल्या केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक सन्माननीय आहिरे सर आणि पदवीधर म्हणून आलेल्या नाईक मॅडम, त्याच पिंपल दरेकर सर. तर या सर्वांचं स्वागत आणि विशेष म्हणजे आता सरांनी जो प्रस्ताव ठेवला की आपल्या शासकीय सेवेतून सन्माननीय मन्नान सर, त्यानंतर शेख मॅडम आणि देशमुख सर हायस्कूलचे हे सेवानिवृत्त होत आहेत, त्यांचाही आपण एक छोटे खाली कार्यक्रम घेऊयात आणि खूप चांगली संकल्पना आहे सर, कारण आपल्यासोबत यांनी काम केलेले समाजाचं व्रत, समाजसेवेचं व्रत त्यांनी घेतलं आणि खरोखरच एक उत्कृष्ट पद्धतीनं आपली सेवा देण्याचा प्रयत्न या सर्वांनी केलेला आहे. या सर्वांचं एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये सुलभक म्हणून आपणास मार्गदर्शन करणारे सन्माननीय श्रीमती धुमाळ मॅडम, माझी शाळा सुंदर शाळा, सन्माननीय प्रकाश पंडित सर 21व्या शतकातील कौशल्य, भंगिरे मॅडम शाळापूर्व तयारी मिळावा पहिला दुसरा, त्यानंतर पेदेवाड मॅडम निपुण भारत. तर हे अत्यंत चांगले असे विषय आपल्या सामाजिक आर्थिक याच्यामध्ये शैक्षणिक वर्तुळामध्ये नवीन नवीन जे बदल होत आहेत, डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार तुम्हाला माहीत आहे की सतत परिवर्तन, शैक्षणिक प्रक्रिया सतत परिवर्तनशील आहे आणि ह्या परिवर्तनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांकडून काय अपेक्षित आहे, या संदर्भामध्ये समाजाला काय अपेक्षित आहे, या संदर्भामध्ये डायटनं विचार करून डायटचे प्राचार्य तसेच तेथील सर्व टीम आपणास सहकार्य करत आहे की आपण कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांशी समाजाशी सहकार्य करावं, आपला उद्देश आपले जे कार्य आहे कशा पद्धतीनं पुढे द्यावं. तर खूप छान विषय आहे बघा, माझी शाळा सुंदर शाळा आपलं पीएफ सुद्धा या अगोदर टाकण्यात आलं होतं आमच्या सुलभकाने वाचन केलं असेलच आणि त्यानुसार आपल्या सर्व शिक्षक बांधवासोबत ते विशेष अशी चर्चा करतील, आपले मत मांडतील आणि आपल्या शिक्षकांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेतील की आपली शाळा सुंदर कशा पद्धतीनं करते. मग शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक दृष्टीनं असेल, भौतिक दृष्टीनं असेल, ही आपली शाळा सुंदर झाली पाहिजे, कशा पद्धतीनं झाली पाहिजे याचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यानुसार आपल्यासमोर विवेचन होईल, तुम्हाला सुद्धा आणखी काय सांगता येते त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही सुचवा, ते विषयसुद्धा आपण लक्षात ठेवूयात आणि आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम हे उपक्रम राबवूयात. तर माझी शाळा सुंदर शाळा अत्यंत महत्त्वाचा विषय, अत्यंत आपल्या जिव्हाळ्याचा विषय की आपण ज्या शाळेमध्ये दररोज येतो ती शाळा खरोखरच आपण एक सुंदर, आकर्षक आणि समाजाचं त्याकडे लक्ष केलं पाहिजे आणि आपणालाही त्या ठिकाणी आल्यानंतर बसू वाटलं पाहिजे, त्या ठिकाणी आपलं मन रमलं पाहिजे आणि अशा पद्धतीची जर शाळा असेल तर निश्चितच आपले विद्यार्थीसुद्धा आपल्याकडं आकर्षित होतील आणि आपले समाज बांधवसुद्धा आपल्याला म्हणतील की अरे खरंच
आपले उमरण केंद्रातील ज्या शाळा आहेत त्या निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत आणि हे नाव तुमचे जे विद्यार्थी आहेत ते पालकांना सांगतात आणि पालक जे आहेत पालक दुसरीकडे चर्चा करतात की नाही आमच्या केंद्रातील जी ही जी शाळा आहे ती खरोखरच खूप छान आहे, सुंदर आहे, आमच्या शाळेतील शिक्षकसुद्धा मन लावून शिकवतात, लक्ष देतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना जाणीव जागृती करून आदर्श विद्यार्थी कसा आपल्या जीवनामध्ये पुढे जाईल, आदर्श नागरिक घडेल यासाठी प्रयत्न करतात, ही जाणीव तुम्ही त्यांच्यामध्ये निर्माण करून दिली तर हा जो विचार आहे आपले विद्यार्थी जे आहे आपल्या घरी जाऊन सांगतात आणि घरी गेल्यानंतर तुमच्या नावाची चर्चा होते, तुम्ही काय काम करता कसं करता, मग ही स्पर्धा परीक्षा असली विविध कार्य असते.